चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक चौथा मापन महत्वमापन मधलं 18वं प्रकरण दशमान परिमाणे। आणि या दशमान परिमाणेमध्ये आपण भाग पाहणार आहोत लांबीवरचे गणित, वस्तुमानावरचे गणित आणि धारकतेवरचे गणित। आणि त्याच्यात आपण सुरुवात करूया आता स्वाध्याय 18.1। सगळ्यांनी पुस्तकं काढा आणि पुस्तकामध्ये जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे पहा आणि आपण इथं उत्तर सोडवून घेऊया। बघा पहिला प्रश्न फार सोपा आहे। काय पहिला प्रश्न? 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? अरे रे रे रे, फारच सोपं आहे। मग मला सांगा 1.5 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? तर 100, 150, 125 आणि 175। त्याचं करेक्ट आहे पर्याय नंबर किती? पण तुम्हाला हे माहिती आहे का किती सेंटीमीटर बरोबर 1 मीटर? हे लक्षात ठेवा, 100 सेंटीमीटर बरोबर 1 मीटर, 100 रुपये 100 पैसे बरोबर 1 रुपया म्हणतात ना, तसं सेंटीमीटर म्हणजे पैसे समजायचं आणि मीटर म्हणजे रुपये समजायचं, कळालं? मग आता किती होतं? 1.5 मीटर, आता हे 1.5 रुपया, 1 रुपया 50 पैसे, 1 रुपया 50 पैसे म्हणजे हे 1.5 झाले। मग 1.5 झाले म्हणजे किती पैसे झाले? हे 150 पैसे। समजलं? छान, पाहूया आता पुढचं गणित। बघा दुसरा प्रश्न, हा तर फार सोपा आहे मुलांनो। काय आहे दुसऱ्या प्रश्नात? किती किलोमीटर बरोबर 68,000 मीटर। मग आता जर समजा 68,000 मीटर दिलंय, आता ह्याचं किलोमीटर काढायचं आहे, तर 1,000 मीटर बरोबर 1 किलोमीटर होतंय। मग आता आपल्याला ह्याचं उत्तर कशामध्ये काढायचं? आपल्याला किती किलोमीटरमध्ये। मग आता किलोमीटर काढायचं असेल तर त्याला कितीनं भागायचं? 1,000 ने भागा। हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य कटलं, हे शून्य, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, उत्तर काय आलं? 68 मीटर, 68 किलोमीटर। अलग लक्षात? हा, म्हणून पर्याय नंबर किती येईल? 3। समजलं? छान, पुढं बघूया तिसरा प्रश्न। 3.5 किलोमीटर बरोबर किती किलोमीटर व किती मीटर? अरे फारच सोपा आहे। तर मग आता 3.5 म्हणजे काय? 3 आणि त्याच्या पुढे अर्धा, म्हणून 3 किलोमीटर आणि 0.5 किलोमीटरचे किती होत आहे? 500 मीटर, बरोबर आहे। म्हणून पर्याय नंबर किती येईल? 1। 3.5 किलोमीटर म्हणजे काय? 3 किलोमीटर, 500 मीटर, संपलं। पुढचा प्रश्न बघा आता मुलांनो, चौथा प्रश्न शाब्दिक, छान वाचायचा। काय सांगितलंय? मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी 25 किलोमीटर 500 मीटर प्रवास बोटीनं केला, तिनं बोटीनं प्रवास केला, 220 किलोमीटर प्रवास रेल्वेनं केला तिनं, आणि 175 किलोमीटर 750 मीटर प्रवास तिनं बसनं केला। तर बोट आणि बस, बोट आणि बस यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेनं किती अधिक केला? मग आता आपल्याला काय करावं लागेल? बस, बोटचा प्रवास आणि बसचा प्रवास यांची बेरीज करावी लागेल आणि आलेली बेरीज रेल्वेतून वजा करावी लागेल, म्हणजे उत्तर येईल। बघूया, फार सोपं आहे हे तर आपलं, म्हणजे शाब्दिक उदाहरण दिसायला मोठं असतंय पण सोपं असतंय। मग बस बोटीचं किती आहे? 25 किलोमीटर 500 मीटर, दशांशनं सुद्धा लिहिता येते हा, आणि हे किती आहे बसनं? 175। मग आता 175 असं लिहावं लागेल दशांश इथं, आणि 700 मीटर यांची बेरीज 0, 0, 0 इथं किती येईल? 7 आणि 5 12 ला 2, हातचाला 1, 5 आणि 5 10, 11 ला 1, हातचाला 1, 7 आणि 3 10 ला 0, हातचाला 1, 1 आणि 1 2, 201 किलोमीटर आणि 200 मीटर हे आलं। मग आता आपल्याला काय करावं लागेल? रेल्वेचं किती आहे? 220। मग या 220 मधून ते वजा करावी लागतील। मग काय बघा, आपण इथंच करूया किंवा इथं करतो मी तुम्हाला समजण्यासाठी। 220 किलोमीटर आहे पण मीटर किती आहेत? 0, 0। मग आता त्याच्यातून 201 वजा करा, 201.0 किती आहे? 201.200। मग आता वजा बाकी बघा, मग ह्या शून्यातून 0 गेलं 0, 0 शून्यातून 0, 10 तून 2 गेले 8, दशांश पुन्हा इथं हातचा आला 10 तून, इथं लाचा इथं आला 10 तून 2 गेले 8,
तिकडला हातचा इथं आला, दोनमधून एक गेलं एक आणि ए दोनमधून दोन गेले शून्य. उत्तर आलं 18 किलोमीटर 800 मीटर. पर्याय नंबर किती आहे? 3 आहे का? बघा बरं काय आहे. आता आपलं उत्तर पर्यायात पण नाही आहे, कारण मुलांनो आपलं उत्तर बरोबर आहे पण प्रश्नच चुकला, म्हणून प्रश्नाला महत्त्व द्या. उत्तर का चुकलं? कारण प्रश्न चुकला म्हणून. आपण इथं बसने केलेला प्रवास 175 किलोमीटर 700 मीटर नाही आहे, तर इथं किती आहे? 750 मीटर. मग बेरीज करताना इथं सुद्धा काय घ्यावं लागल? 750. मग इथं काय येईल बेरीज? ही इथं येईल 250. आलं? मग आता इथं सुद्धा काय येईल? इथं येईल 5, म्हणजे 250 वजा करावी लागतील आणि मग उत्तर सगळं बदलल. हे लक्षात घ्या बरं का, हे लक्षात घ्या मुलांनो, तुमचीही काही चूक होऊ शकते हे लक्षात घ्या. शून्याला शून्य, 10 गेले 5, इकडलाचा इथं आला, 10 गेले 7, पुन्हा 10 गेले 8, तिकडलाचा इथं 2 गेला 1 आणि 0. 18 किलोमीटर 750 मीटर. आलं ना मुलांनो? छान समजून घ्या. बघा पाचवा प्रश्न फार सोपा आहे, तर समजून घेतला तर सोपा आहे. काय सांगितलंय? 42,000 मिलीमीटर लांबीची तारे 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? हे बघा आता किती लांबी आहे, 42,000 मिलीमीटर लांबी आहे आणि त्याचे किती ठिकाणी कापायचे? 6 ठिकाणी. म्हणजे आता समजा ही 42 मीटर आहे, ठीक आहे, आणि ह्या 42,000 मिलीमीटर लांबीची जी तार आहे त्याला 6 ठिकाणी कापायचं आहे. म्हणजे कापणं किती आहे? 6. म्हणजे एकदा कापलं, दोनदा कापलं, तीनदा कापलं, चारदा कापलं, पाचदा कापलं आणि 6दा कापलं. म्हणजे 6दा कापलं पण भाग किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 भाग झाले. समजलं का तुम्हाला? म्हणजे 6 ठिकाणी जर कापलं तर 7 भाग होतात, म्हणून या 42,000 ला 7 भाग घालावं लागल. मग काय? 42,000 भागिले 7. अलग लक्षात, समान लांबीचे किती तुकडे होतील? मग 7 तुकडे. आणि त्याचं माप किती? 7 × 7 आणि 7 × 7 = 42 आणि 0 इथं 0, इथं 0 आणि इथं 0. उत्तर आलं 6,000. आणि आपल्याला लक्षात घ्या, मीटरमध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. कशामध्ये दिलं आहे? सगळं मीटरमध्ये. आता 6,000 हे मिलीमीटर आले. मग आता 6,000 जर तुम्हाला मिलीमीटर जर आलं असेल हे, तर त्याचं मीटरमध्ये करायचं असेल तर त्याला 1,000 भागावं लागेल. मग 6,000 ला 1,000 जर भागलं तर हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0, हे 0 कटलं, हे 0. उत्तर आलं 6 मीटर. म्हणून पर्याय नंबर किती येईल त्याचं? 2. समजलं? छान. पहा पुढचं. हां बघा मुलांनो, आता आपल्याला पाहायचा आहे प्रश्न 6वा. काय आहे 6वा प्रश्न? 24 सेंटीमीटर व 2 मिलीमीटर वजा 8 सेंटीमीटर 8 मिलीमीटर, तर उत्तर किती मिलीमीटर? म्हणजे उत्तर कशामध्ये काढायचं आहे? मिलीमीटरमध्ये. मग उत्तर जर याचं मिलीमीटरमध्ये जर काढायचं असेल तर या सगळ्याचं रूपांतर मिलीमीटरमध्ये करूया. जसं तुम्ही एखाद्या मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये करतात ना, तसं आता ह्याचं सुद्धा काय आहे? 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. आता हे कळतंय का तुम्हाला? सेंटीमीटर तुमची पट्टी असती ना, त्या पट्टीमध्ये बघा 1 सेंटीमीटरच्या मध्ये ज्या छोट्या छोट्या 10 रेषा असतात ना, त्या 10 रेषा म्हणजे मिलीमीटर असतात. मग आता मला सांगा 24 सेंटीमीटर म्हणजे किती होईल? 240 मिलीमीटर. ह्याचं झालं 240 मिलीमीटर आणि हे 2 अधिक 2 केलं तर किती झालं? हे 242 मिलीमीटर. आता 8 सेंटीमीटर म्हणजे त्याला 10 गुणायचं, 8 सेंटीमीटरमध्ये 80 मिलीमीटर आणि त्या 80 मध्ये 8 मिसळा म्हणजे 88 मिलीमीटर झाले. आणि आता 242 मधून 88 आपल्याला काय करावं लागेल? वजा करावं लागेल. मग 2 मधून 8 जात नाहीत, 12 तून 8 गेले 4 तिकडलाचा इथं, 14 तून 9 गेले 5 तिकडलाचा इथं, 2 मधून 1 गेला 1 154 मिलीमीटर. म्हणून पर्याय नंबर किती आलं? 4. छान समजलं. पुढचा प्रश्न.
हाँ बघूया मुलांनो, आता आपल्याला पाहायचा आहे सातवा प्रश्न। ए फार सोपा आहे। एक रिक्षा आहे, एक रिक्षा एका तासात 20 किलोमीटर अंतर कापतं। एका तासात ती रिक्षा किती किलोमीटर जाते? 20 किलोमीटर जाते। तर पाऊण तासात ती किती किलोमीटर विचारलं नाही बरं का, किती मीटर, हे शब्द लक्षात ठेवा तुम्ही, किती मीटर अंतर कापल। मग आता मला सांगा पाऊण, पाऊण कळायच्या आधी तुम्ही सांगा ए तुम्हाला अर्धा म्हणजे कळते का? अर्धा म्हणजे किती? अर्धा म्हणजे येईल 1/2, पाव म्हणजे काय? 1/4, आणि पाऊण म्हणजे काय? 3/4, हे लक्षात घ्या। मग आता तुम्हाला पाऊण विचारलं आणि एक म्हणजे काय असते? पूर्ण एक। मग पाऊण तास विचारलंय, एका तासात 20 किलोमीटर, मग पाऊण तासात किती? तर मग काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागल? या 20 पाऊणनं म्हणजे 3/4 गुणायचं। या 20 खाली कोणी नाही म्हणजे 1 आहे, म्हणजे हे छेद झाला, हे पण छेद झाला, या 4 20 गुण भागा, 4 × 4, 4 × 5 = 20, 5 × 3 किती आलं? 15। 15 काय आलं पण हे? किलोमीटर। आणि आपल्याला काय विचारले? मीटरमध्ये। मग आता तुम्हाला माहिती आहे का 1000 मीटर बरोबर 1 किलोमीटर, मग 15 किलोमीटर म्हणजे किती? 15,000 मीटर। म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती आलं? छान, 3 आहे। पाहूया पुढचा प्रश्न मुलांनो, फार सोपे सोपे प्रश्न आहेत। आता आपण काय करूया, आठवा प्रश्न पाहू। हा बघा काय आहे, एक गाव होतं बघरे, एका गावामध्ये ST साठी 3 किलोमीटर 875 मीटर लांबीचा पक्का रस्ता बांधायचा होता बरं का, आणि त्यापैकी 1 किमी 750 मीटर लांबीचा रस्ता बांधायचा राहिला, म्हणजे फक्त एवढाच रस्ता बांधायचा राहिला, तर किती लांबीचा रस्ता बांधून झाला? अरे रे रे रे, तर लई सोपं आहे, सरळ सरळ ह्याच्यातून हे वजा करायचं। मग आता हे किमी आहे तर ह्याच्या आपण दशांश पण देऊ शकतो, 3.875 1.750 ह्यांची वजाबाकी करा। मग आता 5 × 0 = 5, 7 × 5 = 2, 8 × 7 = 1, दशांश 3 × 1 = 2, 2 किलोमीटर 125 मीटर। पर्याय नंबर किती मग? आहे ना सोपं। हा चला करूया पुढचा। हे बघा मुलांनो, फार सोपे सोपे प्रश्न आहेत रे। हे बघा रे, नववा प्रश्न। गीता, एक गीता नावाची मुलगी होती हा, गीताने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला। एक गीता नावाची मुलीनं काय केलं माहिती आहे का? ह्या काही 100 मीटरची धावण्याची शर्यत होती, आलं का लक्षात? म्हणजे इथून सुरू करायचं, इथून जर तिनं धावायला सुरू केलं, असं जर सुरू केलं आणि इथपर्यंत जर आली तर ते किती होत आहे? 100 मीटर होते। हा 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत भाग घेतला आणि पुढे काय म्हणलंय, 21 मीटर 50 सेंटीमीटर अंतर धावायचे बाकी असताना ती अडखळून पडली। म्हणजे इथून सुरू केलं तिनं, पण एवढ्याच अंतर बाकी होतं तिचं, इतकंच अंतर बाकी होतं, आणि एवढं अंतर बाकी असताना ती अडखळून इथं पडली, आलं का लक्षात? म्हणजे इथून ती दंदन पळायला सुरू केली आणि इथंच पडली। तर आता प्रश्न काय विचारलाय, तर तिचे किती अंतर धावून झाले, तर तिनं एवढं अंतर किती धावलं हे काढायचंय। मग किती सोपं आहे, ह्याच्यातून 100 मीटर धावणं होतं, त्याच्यातून हे वजा करायचं म्हणजे ते पळालेलं येईल। मग याचं उत्तर कसं येईल हे बघा, 100 मीटर आणि पॉईंट म्हणजे 100.00 आणि वजा 21.50, 0 × 0 = 0, 10 × 5 = 5, दशांश इकडलाचा इथं 10 × 2 = 8, इकडलाचा इथं 10 × 3 = 7, इकडलाचा इथं 1 × 1 = 0, 78.50 म्हणजे उत्तर किती आलं? 78 मीटर 50 सेमी, आलं का सगळ्यांचं? छान। पर्याय नंबर 2, आत्तापर्यंतचे जसे प्रश्न सगळे सोपे होते ना, तसंच हे पण प्रश्न सोपा आहे। बघा 10वा प्रश्न, हे फार छान वाचायचं, दम्माने वाचायचं। शाळेच्या प्रवेशद्वारापासून, बघ रे लक्षात ठेव, कुत्र पाठीमागं लागल्यासारखं प्रश्न गडबडीत वाचायचा नाही, दमाने वाचा तरच समजल। शाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेच्या मुख्य इमारतीचे अंतर सोनूने तिच्या पावलांनी मोजलं असता ते 95 पावलं इतकं भरलं, 1 पाऊल 2 पाऊल 3 पाऊल असं, ते किती पावलं भरलं रे? 95 पावलं भरलं। हा सोनूच्या
पाच पावलात तीन मीटर अंतर कापलं जाते. पाच पावलात किती मीटर अंतर होते? तीन मीटर अंतर होते. कापले जात असल्यास इमारत व प्रवेशद्वार यांच्यातील अंतर किती किमी आहे विचारले. मग किती पावलं आहे इमारती आणि प्रवेशद्वाराचं अंतर? 95 पावलं. किती पावलं आहे? 1, 2, 3, 4 असे किती पावलं? 95 पावलं. मग त्या 95 पावलामध्ये पाच पावलाचा 3 मीटर होतो, बरोबर आहे. मग आता एकूण किती मीटर होते ते बघूया आपण. मग त्या 95 पाचनं भागू. 5 × 5, 5 × 5 इकडे 1 उरला आणि 5 × 3 = 15 इथं किती आलं रे? हे 13, बरोबर आहे. म्हणजे 5, 5 किती भाग झाले? 13. आता या 13 कितीनं गुणायचं? 3. मग किती आलं? राईट. किती आलं हे? 39. आता नीट पहा सगळेजण. आता ह्याच्यामध्ये बघा, तुम्ही सगळेजण असे मुलं आहात, मी जर म्हणलं मुलांनो दररोज सूर्य पश्चिमेकडून उगवतो, तुम्ही काय म्हणताल? हो सर. मी काही बी म्हणलं तर हो म्हणणार का? मी म्हणलं मुलांनो समुद्राचं पाणी खूप गोड असतंय हा, तुम्ही लगेच म्हणायचं हो सर खूप गोड आहे पाणी. त्याच्यामुळं सर काहीही जरी बोलले तरी तुम्ही पहिल्यांदा पडताळून घ्या, समजलं. आता हे बघा गणित, मी तुमचं लक्ष आहे का नाही बघू लागलो. आता ह्याच्यामध्ये 39 येईल का? 13 येईल का? भागाकार बघा, 5 / 95. मग कसं आहे बघा, 5 / 95, 5 × 5, 9 × 5 = 4, 4 × 5 = 5 आणि 5 × 9 = 45 म्हणजे उत्तर किती आलं? 19. आणि तुम्ही काय? 13 आलं. मी जर म्हणलं 13, हो सर 13. आणि सर आमची किती छान शिकवतात पण अजून. अरे पण तुमचं लक्ष आहे का? लक्ष द्या. आहे ना मग समुद्राचं पाणी गोड आहे ना? असं लक्ष द्या. राईट. मग आता हे 19 आलं तर मग आता आपल्याला काय करावं लागेल बाळांनो? बघा, 95 / 5, 5 × 5, 5 × 5, 9 × 5 = 4 उरले आणि 5 × 9 = 45. मग आलं 19 आणि 19 3 न गुणा, म्हणजे 19 × 1 = 19, 19 × 2 = 38 आणि 19 × 3 किती? राईट. मग आता हे झालं 57. मग आता हे मीटर 3 होतं म्हणून 3 न गुणला आपण, बरोबर. 19 × 3 = 57 मीटर झालं. पण आपल्याला काय विचारलंय? किलोमीटर. अरे मग कोणत्याही मीटरचं किलोमीटरमध्ये जर करायचं असल तर त्याला कितीनं भागायचं असतंय? हजारनी. कारण 1000 मीटरचा 1 किलोमीटर होतो म्हणून 1000 भागा. आता हे झालं काय झालं आपलं व्यवहार्य पूर्णांक छेदस्थानी, 10 शून्य आले की नाही? मग किती शून्य आहेत? 1, 2, 3 शून्य. म्हणून वर दशांश किती स्थळांनी जाईल? 3 स्थळांनी. मग आधी दशांश कुठं होता? इथं होता. हे बघा, इथून उडाला, 7 वरून उडाला, पुन्हा 5 वर उडाला आणि पुन्हा इथं शून्य आहेत. इथे शून्य घ्यावं लागेल आपल्याला आणि इथं येईल. समजलं? मग याचं उत्तर काय येईल? शून्य. इथं काही नसते म्हणजे शून्य घ्यावं लागते. 0.057 किमी. आलं का सगळ्यांना लक्षात? आलं. म्हणून हे पर्याय क्रमांक किती आहे? 4. बघा मुलांना सोपे सोपे प्रश्न आहेत पहा. 11वा, एका शर्ट साठी 2.25 मीटर कापड लागते, तर अशा 5 शर्टासाठी किती कापड लागले? अरे बाप रे, एवढं सोपं प्रश्न. काय म्हणले? एका शर्टला 2.25 मीटर कापड लागते, तर 5 शर्टला म्हणजे 1 पेन ₹2 तर 5 पेनची किंमत किती? गुणाकार करावा लागेल ना. तसंच आहे, 2.25 × 5 = 5, 5 × 5 = 5, 5 × 2 = 10, 2 × 12 = 8, 5 × 10 = 11, किती स्थळांनी दशांश आहे? 1, 2, 2 स्थळांनंतर दशांश, म्हणून आपण 1, 2 स्थळांनी दशांश द्या. उत्तर आलं 11.25 मीटर. पर्याय नंबर किती? छान आहे. पुढचा प्रश्न, शेवटचा. बघा बाळांनो, प्रश्न सोपे आहेत बरं का, फक्त काळजीनं वाचा. बघा आता हा प्रश्न काय आहे, एक सायली नावाची मुलगी आहे. हा सायलीने मॅरेथॉन मध्ये 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केलं. बापरे, स्पीड आहे 4 किलोमीटर अंतर 10 मिनिटात पूर्ण केलं. तर
एका मिनिटात तिने किती अंतर कापलं? मग आता एका मिनिटात किती अंतर कापलं म्हणलंय आणि खाली जर बघा एकक सगळ्याचे दिले मीटर मध्ये, म्हणजे आपल्याला काय करावं लागलं? या 4 किलोमीटरचं मीटर मध्ये करावं लागलं. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर, 4 किलोमीटर म्हणजे 4000. मग आता हे झालं 4000 मीटर, ठीक आहे? म्हणजे तिने 4000 मीटर अंतर 10 मिनिटात कापलं. तर एका मिनिटात काढण्यासाठी हिला कितीने भागावं लागलं? 10 ने भागायचं. हे शून्य कटला, हे शून्य कटला, उत्तर आलं 400 मीटर. म्हणून पर्याय नंबर किती बाळांनो? समजलं की भारी. सुपरी गणित आहे का? सगळी छान करा, व्यवस्थित सोडवा आणि व्यवस्थित सोडवून चांगला अभ्यास करून हे सगळं कायम लक्षात. ओके.